नमस्कार, मी रूपा सोळसे जामकर स्वागत करते तुमचे माझ्या चॅनलवर माझे माझकर। आज आपण बनवत आहोत नाश्त्यासाठी एक स्पेशल रेसिपी। स्पेशल म्हणजे रविवारसाठी स्पेशल। अशी ही लहान मुलांना आणि मोठ्यांना दोघांनाही आवडीने खातील अशी ही रेसिपी म्हणजे अंड्याचे टोस्ट। तर हे बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे आणि हे कसे बनवायचे ते आपण बघूया पुढे। हे टोस्ट खूप आवडीने मुलं खातील आणि मोठेही आवडीनेच खातील आणि बनवायला अगदी सोपे आणि अतिशय झटपट होते, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। मी 4 अंडी घेतली आहेत आणि ती छान अशी घट्ट उकडवून घेतली आहेत। उकडवताना अंडी त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, म्हणजे अंडी फुटत नाही आणि उकडलीही छान जातात। त्यासाठी मी 4 अंडी उकडून घेतली आहेत आणि बारीक कापून घेतली आहे। अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे मी। 2 बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 टॅमॅटो बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडी कढीपत्त्याची पानं। आता पॅनमध्ये आधी आपण कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून घेऊया। कढीपत्ता छान तडतडला आहे आणि मिरची पण छान आपल्याला परतून घ्यायची आहे आणि मग त्यात आपण 2 बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे। कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे म्हणजे ते छान मिक्स होतात आणि आपल्याला अशी कचपट चव येत नाही। त्याच्यामुळे आपण कांदे छान बारीक चिरून घ्यायचे आणि ते परततात पण लवकर ना मग। आणि थोडंसं मीठ घालायचं कांदा परतताना, म्हणजे कांदा छान लवकर लाल होतो आणि सोनेरी रंगावर आपल्याला हे परतून घ्यायचे। हे बघा, कांदा आपला छान परतला आहे। आता आपण ह्यात थोडंसं आलं लसूण पेस्ट घालायची आहे। थोडंसं म्हणजे आपण 1.5 चमचा मी आलं लसूण, कोथिंबीर आणि जिरं ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे। कांदा छान परतला आहे, आता आपण आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया। आलं लसणाची पेस्ट यासाठी घालायची आपल्याला, अंड्याला एक वही श्वास असतो। आलं लसणाच्या पेस्ट जर आपण त्यात घातली तर त्याचा वास आपला निघून जातो, म्हणून आपण त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत। आणि आलं लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला हा छान कांदा परतून घ्यायचा आहे। आता आपण त्यात टॅमॅटो घालून घेऊया। टॅमॅटो पण आपल्याला छान शिजवून घ्यायचे। आपण यावर थोडंसं 1-2 मिनटं झाकण ठेवलं तरी चालतं। झाकण ठेवलं तर टॅमॅटो छान शिजतात। आता आपण 1-2 मिनटं झाकण ठेवूया। टॅमॅटो शिजला का आपण पुढचे मसाले आहेत ते घालून घेऊया। आता आपला टॅमॅटो आणि कांदा छान शिजलेला आहे, तर आता आपण ह्या एक एक करून मसाले घालून घेऊया। मसाल्यामध्ये आधी आपल्याला हळद घालून घ्यायची आहे। अर्धा चमचा हळद वापरली आहे मी। आता मी हा थोडासा किचन किंग मसाला घातलाय, अगदी 1/2 चमचा घातलाय। आता अर्धा चमचा आपण दणे पावडर घालून घेऊया। आपण मिरची घातली आहे त्याच्यामुळे आपण मसाल्याचा वापर थोडासा कमी करायचा आहे। लाल तिखट आपण कमी घालायचं आहे, तर मी 1 चमचा लाल तिखट घालून घेतलं आहे आणि छान आपण हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्हाला जर व्हेजमध्ये जर हे हवं असेल तर तुम्ही अंड्याऐवजी पनीरचा वापर करू शकता। तुम्ही पनीरची भाजी अशीच बनवून घ्यायची आणि याच पद्धतीने आपल्याला हे टोस्ट बनवून घ्यायचे। आपण भरपूर कोथिंबिरीचा वापर करणार आहोत यात। कोथिंबिरीने ह्या टोस्टला खूप छान असा सुगंध आणि टेस्ट येईल। थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला। आपण कांदा परतताना पण थोडं मीठ घातलं होतं, त्यामुळे आपल्याला आता थोडंच मीठ घालायचं आहे।
आता आपण उकडून कापून घेतलेली अंडी आहेत ती पण त्यात घालून घेऊया आणि मस्त मिक्स करून घेऊया। हेच जर मिश्रण हे जे अंड्याची भाजी आहे हीच तुम्ही जर म्हणजे पावा आता तुम्ही जर ब्रेडसोबत आपण टोस्ट बनवतो आहे पण हेच तुम्ही जर पावात भरून सुद्धा खाऊ शकता। पावामध्ये भरून हे तुम्ही असे परतून घेतले किंवा आपण जसे आता ब्रेडबरोबर भाजून घेणार आहे तसंच तुम्ही हे पावामध्ये भरून भाजून घ्यायचे आणि तसेसुद्धा तुम्ही खाऊ शकता। ते सुद्धा खूप छान लागतात। अजून थोडी मी कोथिंबीर घालून घेतली आहे। आता आपल्याला याला 2 मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे कारण अंडीसुद्धा शिजली आहेत, मसाला शिजला आहे, सगळं शिजलेलं आहे पण एक छान वाफ काढायची म्हणून आपण ह्याला 1-2 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊया। आता 2 मिनटं झालेली आहेत आणि वाफ पण छान आलेली आहे तर आता आपण हे बाऊलमधनं काढून घेऊया आणि छान थंड करून घेऊया। आता आपण हे बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण हे थंड व्हायचे थोडीशी 1-5 मिनटं थंड होऊ देऊया त्याची वाफ निघून जाऊ दे मग आपण टोस्ट बनवून घेऊया। तुम्ही कोणत्याही प्रकारचा ब्रेड किंवा पाव याचा वापर करू शकता। तुम्हाला हवं असेल तर यात म्हणजे चीज क्यूब किसून घातले तरी पण चालेल किंवा पनीर किसून घातलं तरी पण चालेल। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात इनोव्हेशन करू शकता पण मी या सोप्या पद्धतीने अगदी ही भाजी फक्त ब्रेडमध्ये लावून घेते आणि हे आपण तव्यावर शॅलो फ्राय करून घ्यायचे। जर तुम्हाला तुमच्याकडे टोस्टर असेल तर तुम्ही टोस्टरमध्ये सुद्धा हे घालून छान टोस्ट करून घेऊ शकता किंवा ओव्हनमध्ये आपण हे छान बेक करून घेऊ शकतो। ओव्हनमध्ये तुम्ही टोस्ट करू शकता छान लागेल अगदी। पण प्रत्येकाकडेच ओव्हन नसतो त्यामुळे आपण तव्यावरच करून घेणार आहोत। आता तव्यावर मी थोडे तेल घातले, ज्या तव्यामध्ये मी भाजी बनवली त्याच तव्यामध्ये थोडे तेल घालून हे एक एक ब्रेडचे आपण स्लाइस आहेत ते ठेवून घेऊया आणि छान आपण या तेलामध्ये हे छान भाजून घ्यायचे। तुम्ही तेल टाका किंवा बटर असेल तुमच्याकडे, बटर अवेलेबल असेल तुम्हाला आवडत असेल तुम्ही बटरचा वापर करू शकता, तेलाचा वापर करू शकता। जर तुम्हाला तूप आवडत असेल गावठी तूप साजूक तूप ते जरी तुम्ही घातले तरी पण छान लागेल। आपलं एका बाजूने छान ब्रेड टोस्ट चालले का दुसऱ्या बाजूने आपण टोस्ट करून घ्यायचे। अशा पद्धतीने दाबून आपल्याला ते छान भाजून घ्यायचे। आता आपण हे पलटी करून घेऊया। आपले टोस्ट तयार आहे। आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया। मी तुम्हाला कापून पण दाखवते का हे कसे दिसत आहेत आतून।
ह्यात तुम्ही जर चीज घातलं तर खूपच सुंदर लागतील। अशा पद्धतीने मी कट केलंय, आता मी तुम्हाला दाखवते का ते आतून कसे झालेत। हे बघा किती सुंदर झालेत की नाही, आणि अतिशय टेस्टी लागतात, तुम्हाला नक्कीच आवडेल। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।